थोरात वादाच्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रभारी के पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत अभय नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बाळासाहेब थोरात यांना तुमच्या नाराजी व्यक्त झाली का असं पत्रकारांनी विचारला असता त्यांनी यावर बोलणे टाळले माझे प्रश्न काँग्रेसच्या बळकटीसाठीच आहेत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी नमस्कार मी मयुरी आपण पाहत आहात तिचा न्यूज नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चावाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजित तांबे यांनी अनेक गोप्यस्फोट केले तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गट गटनेतेपदाचा राजीनामा दिला बैठकीनंतर एच के पाटील म्हणाले की मी थोरातांचं पूर्ण ऐकून घेतलं काही दिवसांपूर्वी मी काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो याबाबत सविस्तर चर्चा झाली तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले मागील काही दिवसात झालेले गैरसमज काँग्रेस पक्षाचे कौटुंबिक आहेत या समस्या लवकरच सोडवण्यात ती येतील तसेच थोरात रायपूर येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे माझा राजीनामा ही काँग्रेसमधील अंतर्गत बाब आहे माध्यमांनी त्याला मोठं स्वरूप दिलं काँग्रेसच्या रायपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाला मी जाणार आहे प्रत्येक संघटनेमध्ये प्रश्न असतात आमच्यातही आहेत या प्रश्नांबाबत मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा